नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, अत्यंत महत्त्वाची बातमी येते दीपक केसरकर यांच्याकडनं, म्हणजे सरकारकडनं अत्यंत मोठी बातमी येते. मराठा समाजाने लोणावळ्यामध्येच विजयाचा गुलाल उधळावा असं दीपक केसरकर म्हणत आहेत. बघूयात काय म्हणत आहेत दीपक केसरकर. त्यांना हे कळलं की 10 लाख दाखले मिळणार आहेत, आपापच ते कबूल होतील. त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आपल्याला हे दाखले मिळत असताना वंशावळीचा जो प्रॉब्लेम येईल तो आम्ही सॉर्ट आउट करून देतो आहे. आज समाजाचं सर्वेक्षण चालू आहे, त्यावेळेला फॉर्म भरून द्यायचा की मुंबईमध्ये येऊन बसायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे शांततेच्या मार्गाने मोर्चा येऊन गेला तर मुळातच सरकार देत आहे. सरकार ज्याला पॉझिटिव्ह नसतं त्यालाच मोर्चा काढायला लागतो. हे एक उलटं असं आहे की या ठिकाणी सरकार देतं म्हणतं आहे आणि तरी मोर्चा निघतो आहे. इथं कुठेतरी त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना नम्र विनंती आहे. तर मंडळी, हे होते दीपक केसरकर. दीपक केसरकरांचं मराठा बांधवांना आवाहन, वक्तव्याचा अर्थ काय? मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत. मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यातून आता मुंबईच्या दिशेने रवाना होतीये. अंदाजे 3.5 लाखांपेक्षा जास्त मराठा आंदोलन पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत आणि मराठे आता मुंबईच्या दिशेने आगेचूक करतायत. परंतु मुंबईच्या आधीच, म्हणजेच लोणावळ्यामध्ये विजयाचा गुलाल हा उधळला जावा असं दीपक केसरकर सांगतायत, म्हणजे सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे. मंडळी, आज औंध मार्गे राजीव गांधी पुलामार्गे पुणे मुंबई महामार्ग लोणावळा मुक्कामी यात्रा जाणार आहे. दरम्यान लोणावळ्यामध्ये विजयाचा गुलाल उधळला जावा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊयात. तर या दरम्यान मनोज जरांगे यांनी कागदपत्राची पडताळणी करावी असं दीपक केसरकर म्हणालेले आहेत. मनोज जरांगे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की आम्ही मुंबईच्या वाटेवर असताना जर रस्त्यात सरकारने काही निर्णय घेतला तर आम्ही तिथेच गुलाल उधळू. आता दीपक केसरकर यांच्या निर्णयामुळे सरकार काय निर्णय घेणार किंवा हा निर्णय महत्त्वाचा आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना नोटीस देण्याचा आदेश पोलिसांना दिलेला आहे. यावर केसरकर म्हणालेले आहेत की प्रत्येक सरकारची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं आहे, म्हणून कोर्टात तशी भूमिका घ्यावी लागते. मराठा समाजाला दाखले द्यायला आता सुरुवात झालेली आहे. जो अर्ज करेल त्याला दाखला देण्यात येतो आहे. सरकार मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. सरकार सकारात्मक आहे. समाजाला अपील करतो आहोत की मागण्या तर पूर्ण झालेल्या आहेत, त्यांना दाखले देखील मिळत आहेत. ते दाखले तुम्ही गावातच मिळवू शकणार आहात, त्यासाठी मुंबईत येण्याची आवश्यकता नाही असं केसरकर म्हणतात. तर मंडळी, या सगळ्या मुद्द्यावरून केसरकरांना हे सांगायचं आहे की समाजाला आता दाखले मिळायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे समाजाने मुंबईमध्ये न येता लोणावळ्यामध्येच विजयाचा गुलाल हा उधळला पाहिजे आणि विजय साजरा केला पाहिजे असं दीपक केसरकर यांचं म्हणणं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. मंडळी, दीपक केसरकर यांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का? विजयाचा गुलाल हा लोणावळ्यामध्येच उधळला गेला पाहिजे का की मुंबईमध्ये जाऊन उपोषणाचं हत्यार उपसलं पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आवर्जून विसरू नका.